हाय फ्रेंड, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी गौराईची भेट बनवते. पाच प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. हे भोपळ्याचं पान आहे, हे असं सोलून घ्यायचं. त्याचा धागा एक असतो, तो काढून घ्यायचा आणि सोलून घ्यायची ती पानं भोपळ्याची. असं असतं भोपळ्याचं पान. त्यानंतर आगाडा, ही पण भाजी मिक्स करतात. दोडक्याची दोन पानं घेतलेली आहेत मी, त्याच्यात मिक्स केलेली आहेत. पाच प्रकारची भाजी बनवतो ना आपण. थोडी शेपूची भाजी घेतलेली आहे आणि चवळीची पण दोन पानं घातलेली आहेत. ह्या सगळं सर्व भाज्या आपण चिरून घ्यायच्या आता बारीक अगदी. खूप छान मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. ह्या सगळ्या भाज्या आता मी चिरून घेणार आहे. मिरची चिरून घेतलेली आहेत दोन आणि लसूण सोलून ठेवलेलं आहे. कडेत तेल घ्यायचं, त्याच्यात जिरे घालायचे, त्यानंतर लसूण, ओली मिरची. थोडंसं फ्राय झालं की आपल्याला त्याच्यात भाजी घालून घ्यायची आहे. चिरलेल्या भाज्या याच्यात घालायच्या. थोडंसं तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे भाज्या घालून. खूप छान भाजी तयार होते, ह्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो आणि मिक्स भाजी चवीची पण वेगळी अशी चव लागते. शेपूचा वास अजिबात येत नाही भोपळा मिक्स असल्यामुळे. आता शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे मी. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पाणी घालून मी शिजत ठेवते आता पलीकडच्या शेगडीवर. आणि आता आपल्याला तांदूळ पिठाची भाकरी बनवायची आहे. गौराईचा नैवेद्य असाच असतो. एकाच भाकरीचं पीठ मी मळणार आहे तुम्हाला दाखवायसाठी. पाणी थोडं थोडं घालून पीठ मळायचं आहे आपल्याला. खूप छान भाकरी तयार होते, पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत. असं पीठ मळून घ्यायचं थोडंसं, म्हणजे भाकरी मऊ आणि छान होते. आता मी गोळा बनवणार आहे. मोठी भाकरी करणार आहे त्याच्यामुळे मोठा गोळा घेतलेला आहे. पहिल्यांदा एका हाताने थापायची थोडा वेळ, त्यानंतर दोन्ही हाताने थापायची. भाकरीचा आकार वाढला की मग आपण जरा हात मोठे करायचे आणि थापायची. आत्ता आपल्याला भाकरी तव्यात टाकायची आहे. हा जुना तवा आहे बिड्याचा. खेडेगावात पूर्वी असेच बिड्याचे तवे वापरायचे. माझ्याकडे पण आहे, मी तो वापरते. या बिड्यावरच्या तव्यावरची भाकरी खूप छान होते, चव खूप वेगळी असते, लोखंडाचा फ्लेवर असतो त्याला. आणि असं म्हणतात ना की लोखंडाच्या भांड्यातलं खावं, पाणी वगैरे प्यावं. माझ्याकडे जुना तवा आहे, मी तो तसाच ठेवलेला. आता भाकरी पूर्ण तयार झालेली आहे. आता ती परत गॅसवर कशी शेकायची मी हे तुम्हाला दाखवते. खालची बाजू मी पहिल्यांदा वरती ठेवलेली आहे. बबल्स यायला सुरुवात झाले. आता परत शेकून घेणार आहे मी गॅसवरच. अशा प्रकारे कोल्हापूर साईडला भाकरी बनवतात. तुम्ही पण बनवून बघा, मला फोटो जरूर पाठवा. इंस्टावर मी आहे मालिनी कुकिंग म्हणून, तिकडे फोटो पाठवा. एक वेगळा व्हिडिओ मी तयार करीन. अजून एक मी माझं चॅनल चालू झालेलं आहे, तयार नैवेद्य आपण सर्विंग करूया. प्लेटमध्ये आळूवडी, भाताची एक मूत, त्याच्यावर दही आणि पाच प्रकारची भाजी एकत्र केलेली आहे. गौराईचा ढाळा ठेवलेला आहे बघण्यासाठी. अजून एक चॅनल चालू केलेलं आहे आपलं, कुक विथ विलेजर. तिकडे पण तुम्ही माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप आव